Hello students, this is the 10th and last part of our second semester second prose, The Postmaster, which is written by Rabindranath Tagore. So open your page number 51. On this page number, first paragraph, first line, tar vidyarthi mitranne marathi bhashantare kalji prove ekta. So the traveler, tar je pravashi ahet te, born on the breast of the swift flowing river. आता ते swift म्हणजे वेगवान, breast म्हणजे छाती, flowing म्हणजे वाहने आणि river म्हणजे नदी. तर वेगात वाहणारी ही जी नदी आहे, या नदीच्या छातीवरती ते जन्म घेत असतात आणि नंतर त्यांचं ठिकाण आल्यानंतर त्या ठिकाणी ते प्रवासी उतरत असतात. कॉन्सोल्ड, कॉन्सोल करणे म्हणजे काय करणे? सांत्वन करणे. कॉन्सोल हिमसेल्फ विथ फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन ऑन द नंबरलेस मीटिंग्स अँड पार्टिंग गोइंग ऑन इन द वर्ल्ड. तर आता एक फिलॉसॉफिकल तत्वज्ञान विषयाचे रिफ्लेक्शन आहे, जे प्रतिबिंब आहे, त्याच्यावरती तो विचार करतो की या जगामध्ये कितीतरी लोक भेटतात आणि नंतर वेगळे होत असतात. ऑन डेथ आणि मृत्यूवरती तर द ग्रेट पार्टिंग, ती तर एक महान वियोग आहे की ज्यानंतर व्यक्ती कधीही एकमेकांना भेटत नाही. फ्रॉम विच नन रिटर्न, मृत्यू झाल्यानंतर कोणी तिथून परत येत नाही. बट रतन हॅड नो फिलॉसॉफी, परंतु ती रतन जी लहान मुलगी होती तिच्याकडे काही असं तत्वज्ञान नव्हतं, तिला काही याची माहिती नव्हती. शी वॉज वॉन्डरिंग, वॉन्डर करणे म्हणजे काय? भटकणे. She was wondering about the post office in a flood of tears. आणि ती मुलगी त्या पोस्ट ऑफिसच्या आजूबाजूला डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा घेऊन फक्त भटकत होती. It may be that she had still a lurking. Lurking म्हणजे काय? मनात दडून असलेली लकी होप इन सम कॉर्नर ऑफ हर हार्ट. तर तिच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये एक दडलेली होप आहे, आशा आहे, अपेक्षा आहे, दॅट हर दादा वुड रिटर्न, की तिचे दादा परत येतील. अँड दॅट इज व्हाय शी कुड नॉट टिअर हरसेल्फ अवे, आणि म्हणून ती स्वतःला तिथून आता वेगळं करू शकत नव्हती. अलास, अलास म्हणजे काय? दुर्दैव आहे. अलास फॉर द फुलिश ह्युमन नेचर. तर काय दुखद, काय दुर्दैवाचं हा भारतीय सॉरी मानवी स्वभाव आहे. इट्स फाउंड मिस्टेक्स आर परसिस्टंट. परसिस्टंट म्हणजे काय? असाच चालू राहणार किंवा दीर्घकालीन. इट्स फाउंड मिस्टेक्स आर परसिस्टंट. तर मानवी स्वभावामध्ये नेहमी चुका होत असतात आणि ते तसेच चालू राहत असतात, त्या कधी सुधारत असतात. द डिक्टेट्स ऑफ, डिक्टेट म्हणजे काय? अंतप्रेरणा किंवा आज्ञा, हुकूम. द डिक्टेट्स ऑफ रिझन टेक अ लॉन्ग टाइम टू असर्ट देअर स्वे. आता स्वे म्हणजे काय? फेलकावे खाणे.
The dictates of reason take a long time to assert their sway. तर त्यांचे जे जीवनामध्ये हेलखावे ते खात असतात, नेहमी चुका करत असतात आणि त्या चुका तशा सुरू राहत असतात, त्याच्यामुळे त्यांना दुःख होत असते. या हेलकाव्यांमध्ये त्यांची जी अंतरप्रेरणा आहे तीच त्यांना तसं करायला प्रेरित करत असते. द श्युअरेस्ट प्रूफ्स मीनव्हाईल आर डिसबिलीव्ड. आणि त्या ठिकाणी जो सर्वात श्युअरेस्ट खात्रीपूर्ण प्रूफ आहे तो काय आहे, मीनव्हाईल आर डिसबिलीव्ह, तर त्या दरम्यान त्याच्यावरती विश्वास ठेवला जात नाही. वन क्लिंग्स, क्लिंग म्हणजे काय, चिकून किंवा बिलगुण राहणे. वन क्लिंग्स डेस्परेटली, डेस्परेटली म्हणजे काय, निराशेने किंवा अविचाराने. डेस्परेटली टू सम वेन होप, वेन म्हणजे काय, निष्फळ किंवा व्यर्थ. वन क्लिक्स डेस्परेटली ऑन सम वेन होप, तर काही ज्या निष्फळ व्यर्थ होप असतात, आशा अपेक्षा असतात, त्याला एखादा व्यक्ती नैराश्येच्या पोटी अविचाराने चिटकून राहतो. टिल अ डे कम, जोपर्यंत तो दिवस येत नाही. वेन इट हॅज सप, सप करणे म्हणजे शोषून घेणे. इट हॅज सप द हार्ट ड्राय, तर त्याचं अंतर, त्याचं मन, त्याचं हृदय हे पूर्णपणे शोषून घेतलं जात नाही. अँड देन इट ब्रेक्स थ्रू इट्स बॉन्ड्स अँड डिपार्ट, आणि त्यानंतर त्या बंधनामध्ये ताटातूट होते आणि ते एकमेकांपासून वेगळे होतात. आफ्टर दॅट कम द मिझरी, मिझरी म्हणजे काय, दुःख किंवा संकट किंवा हाल. ऑफ अवेकनिंग, अवेकनिंग म्हणजे काय, जागृती. तर त्यानंतर दुःखाची जी जागृती आहे किंवा संकटाची हालांची जी जागृती आहे ती येत असते. अँड देन वन्स अगेन द लॉन्गिंग टू गेट बॅक इन टू द मेज, मेज म्हणजे काय, जाळे किंवा चक्रव्यूह. ऑफ द सेम मिस्टेक, आणि त्यानंतर असं वाटते की परत ह्या ज्या मिस्टेक आहे या जाळ्यामध्ये परत आपण पळावं, त्यामध्ये अटकावं अशी इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत. म्हणजे मानवी स्वभाव एक प्रकारे असा आहे की त्याला अशा प्रकारच्या जाळ्यामध्ये गुंतागुंतीच्या संबंधांमध्ये राहावंसं वाटतं, त्याला त्या संबंधांमधून त्या नात्यांमधून बाहेर पडावंसं वाटत नाही. काही वेळेला त्याचं मन दुखतं, संबंध तुटतात, वेगळे होतात, परत त्याला दुसऱ्याशी संबंध जोडावेसे वाटत असतं. So students, in this way, this part and this prose ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.